नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे गोविंद ॲग्रो फार्म। तर मित्रांनो, आज आपण काहीतरी नवीन प्रयोग करणार आहोत। तर तुम्ही आपल्या चॅनलवर माग व्हिडिओ बनत बघितले असाल, आपण घरच्या घरी काजूची रोपं तयार करण्याचा प्रयत्न केला होता। तर मित्रांनो, त्याची व्हिडिओ आपण तुम्हाला परत 2 महिन्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर दाखवणार आहे की आपली केवढी रोपं तयार झाली आहेत। तर मित्रांनो, आज आपण नवीन प्रयोग करणार आहोत। तर यामध्ये मित्रांनो, आज आपण आंब्याची रोपं तयार करणार आहोत। तर मित्रांनो, तर आपण सुरुवातीला काय केलं आहे, आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा आपल्या शेजाऱ्यांच्या आजूबाजूला जे आपण आंब्याची आंबा खाऊन जी कोय म्हणजेच आपण बाटे टाकतो, ते मित्रांनो ते आपण गोळा केले आहेत। तर त्यातील काही बाटे असे आपण शोधलेले आहेत मित्रांनो की त्यांना अंकुर आलेले आहेत। तर मित्रांनो, आपण ते गोळा केलेले आहेत आणि घरी घेऊन आलो आहे। तर त्यानंतर मित्रांनो, आपण त्यांना आपल्या माती टाकून म्हणजे पिशव्या भरणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, हे बघा, आपण आपल्या घराच्या आजूबाजूला फिरून हे बघा, हे असे कोय आंब्याची गोळा केलेले आहेत। तर ह्यांना ऑलरेडी पहिलेच मित्रांनो हे बघा अंकुर आलेले आहेत। तर मित्रांनो हे बघा, आत्ता आपण सुरुवात केली होती पिशव्या भरायला, तर बोललो व्हिडिओ बनवूया। तर बघा, आता आपण मित्रांनो असे पिशव्या भरत आहोत। तर आता मी पूर्ण पिशव्या भरतो आहे मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो टोटल आपल्याकडे किती आंब्याची रोपं तयार होतील ते। तर चला, हे बघा मित्रांनो, आता आपण टोटल आपल्या 27 पिशव्या आपल्याकडे होत्या, त्यामुळे मित्रांनो आता आपण 27 पिशव्या भरलेल्या आहेत। तर तुम्ही बघताय मित्रांनो हे बघा, आणि हे एवढे बाकी आहेत। तर उद्या आपण उद्या किंवा परवा आपण पिशव्या घेऊन येऊ मार्केटमधून, आणि आपण अजून कमसेकम 15-20 पिशव्या भरू। बघताय मित्रांनो हे बघा। तर मित्रांनो, तुम्हीसुद्धाही आपल्या घरी आंब्याची रोपं तयार करण्याचा प्रयत्न करू शकता। मी सुद्धा मित्रांनो प्रथमच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहे। बघताय मित्रांनो, त्यानंतर ही झाडं थोडी मोठी झाल्याच्यानंतर मित्रांनो आपण ह्यांना कलम करणार आहोत हापूस आंब्याचा। ते पण मित्रांनो आपण स्वतःच प्रयत्न करणार आहोत कलम करण्याचा। तर चला,